आणि आता 100 गावा 100 बातम्या पाहूयात। एअर इंडियाची इमारत खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवी ऑफर दिल्याचं समजतंय। एअर इंडियाची इमारत खरेदी करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहावरती एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे। गोखले पूल पुढील आठवड्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर मेट्रो 1 च्या प्रवाशांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। दिवसाला 20,000 प्रवासी वाढण्याची शक्यता आहे। आजपासून 9 नोव्हेंबर पर्यंत इतवारी रिवा एक्सप्रेस सह 15 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। सालवा रेल्वे स्थानकावरती काम केले जाणार असल्यामुळे एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत। केंद्र सरकारने दिलेल्या 10% आर्थिक आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात उद्या निकाल जाहीर होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दीर्घ सुनावणी केल्यानंतर हा निकाल राखून ठेवला होता। कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या 4 साथीदारांविरोधात एनआयएने आरोपपत्र दाखल केलंय। दाऊद टोळीने उकळलेल्या खंडणीचा वापर दहशतवादासाठी झाल्याचं समोर आलंय। राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होती आहे। 7 नोव्हेंबर पासून नांदेड जिल्ह्यातून देगलूर मधून या यात्रेला सुरुवात होणार आहे। सिंधुदुर्गात नारायण राणे यांची पत्रकार परिषद दुपारी 12:30 होणार असून राणे कुणावरती तोफ डागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचं भाकीत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलंय। शिवसेनेच्या संपर्क प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत। मध्यावधी निवडणूक लागण्याची कोणतीही शक्यता नसून आणखी 12 ते 13 जण शिंदेच्या संपर्कात असल्याचं उदय सामंत म्हणाले। तसंच मी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत आलो तेव्हा खोके घेतले होते का असा सवाल उदय सामंतांनी केला। उद्धव ठाकरेंच्या संकेतांवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। विरोधात असल्यावर कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकार बदलणार आहे, निवडणुका होणार अशी वक्तव्य केली जात आहेत। उद्धव ठाकरे यांनी मध्यावधीचं जे भाकीत केलंय ते खरं होऊ शकतं असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं। सध्या राज्यामध्ये भ्रष्टाचाराच्या भयानं आणि ईडीच्या धाकानं चाललेलं सरकार असल्याची टीका त्यांनी केली। सध्या राज्यात राजकीय धुसफूस सुरू आहे पण ही धुसफूस भांडणात बदलली तर मध्यावधी निवडणुका लागू शकतात असं सांगत प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंच्या भाकिताला दुजोरा दिलाय। कुठल्याही राजकीय पक्षाला निवडणुकांसाठी तयारच राहावं लागतं। मध्यावधी असो की कुठल्याही निवडणुका राजकीय पक्षांनी तयारच असलं पाहिजे आणि त्याचनुसार उद्धव ठाकरेंनी हे आदेश दिले असावेत असं दिलीप वळसे पाटील म्हणाले। धनंजय मुंडेंच्या टीकेला गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले। 2.5 वर्षात आपण होता मग त्यावेळी 2.5 वर्षात प्रकल्प का येऊ शकले नाहीत असा सवाल गुलाबराव पाटलांनी मुंडेंना केलाय। सुप्रीम कोर्टातल्या प्रकरणावरती निकाल लागल्यानंतरच काहीही होऊ शकतं, निवडणुकाही होऊ शकतात असं भाकीत बाळासाहेब थोरात यांनी केलंय। तसंच त्यांनी सरकारवरती सडकून टीका केली। राष्ट्रवादीच्या मंथन शिबिराकडे फायर ब्रँड खासदार अमोल कोल्हे यांनी पाठ फिरवल्याचं समोर आलंय। हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांची कार्यपद्धती या विषयावर अमोल कोल्हे बोलणार होते पण ऐनवेळी ते गैरहजर राहिले। शिर्डीत राष्ट्रवादीचं मंथन शिबिर सुरू असताना राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला। सातऱ्यातले जिल्हा परिषद सदस्य अभय तावरेंसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला। शिर्डीतील राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर सरकार कोसळेल असा दावा केला जातोय। त्यावर बोलताना आमचं सरकार 2 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला। 3 महिन्यात सरकार पाडा अन्यथा राजीनामा द्या असं आव्हान सुधीर मुनगंटीवार यांनी जयंत पाटलांना दिलंय। विनाकारण अफवा पसरवू नका असा इशाराही त्यांनी दिला। धुळ्यात ठाकरे समर्थकांनी आंदोलन केलंय। महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारेंच्या सभेला परवानगी नाकारल्यानं निषेध करण्यात आला। सिल्लोड आणि जळगाव नंतर आदित्य ठाकरेंच्या बुलढाण्यातील सभेलाही परवानगी नाकारण्यात आली आणि त्यावरती शिवसेनेच्या सभा पाहून गद्दारांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोला अंबादास दानवेंनी लगावला। आदित्य ठाकरे जळगाव बुलढाणा दौऱ्यावर असून त्यांची सभा नव्हतीच हा संवाद आहे आणि शेतकरी बांधावर जाऊन आम्ही संवाद साधणार असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तारांवर जोरदार टीका केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे। मात्र त्यांच्यावरचे कोणतेही आरोप सिद्ध झालेले नसताना त्यांना तुरुंगात ठेवणं आणि मालमत्ता जप्त करणं चुकीचं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय। नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा नगर परिषदेतील काँग्रेसचे गटनेते गौरव वाणी आणि नगरसेवक सुभाष चौधरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय। रत्नागिरी जिल्ह्यातले मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेलाय। नगराध्यक्ष असताना मागासवर्गीयांसाठी असणाऱ्या योजनेचा गैरफायदा घेत 20 लाखांचा निधी वापरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला। नागपुरात भारत जोडो यात्रेनिमित्तानं युवक काँग्रेसकडून बाईक रॅली काढण्यात आली। तेलंगणातून नागपूर आणि वर्धा मार्गे नांदेडमध्ये ही रॅली दाखल होणार आहे।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज ठाण्यातील काही सामाजिक कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. ठाण्यातील पहिल्या 5-स्टार हॉटेलचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे. वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड मंगळूरपीरसह सर्वच प्रमुख बाजार समित्यांमध्ये हजार क्विंटल सोयाबीनची आवक होतीये. सोयाबीन विक्रीसाठी आणणाऱ्या वाहनांच्या बाजार समितीबाहेर रांगा लागल्याचं चित्र आहे. अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील मांडवणगण येथे एका नामांकित कंपनीचं सूर्यफुलाचं बियाणं बोगस निघालंय. जवळपास 150 शेतकऱ्यांचं तब्बल 250 एकरावरील पीक वाया गेलंय. अतिवृष्टीने यंदा फक्त 25% कापूस आल्यामुळे शेतकऱ्यांनी भाववाढीसाठी विक्रीला लगाम घातलाय. मात्र तरी देखील कापसाला भाव मिळत नसल्यामुळे जळगावातील शेतकरी नाराज झाल्याचं चित्र आहे. खरीप हंगामातील नुकसानानंतर वर्ध्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 1,78,000 शेतकऱ्यांना 269,78,00,00 रुपयांची मदत देण्यात आली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आणि आमदार सुहास कांदेंनी जनता दरबार घेतला आणि नांदगावच्या जनतेशी शेतकऱ्यांचं नुकसान, अनियमित वीज पुरवठा या प्रश्नांवरती चर्चा केली. धुळे जिल्ह्यात शासनाचे कापूस खरेदी केंद्र अद्याप बंद आहे. कापसाच्या दरांमध्ये सतत वाढ होत असलेल्या चढ उतारामुळे कापूस विकावा की साठवून ठेवावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. महाडमध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरांचा बाजार गेल्या 2 महिन्यांपासून बंद आहे, त्यामुळे तब्बल 35 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. रायगड जिल्हा पोलिसांनी अलिबाग आणि महाड इथे पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं आणि त्यात ग्रामीण भागातल्या तरुणांनी पोलीस भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन त्यांना करण्यात आलं. मनमाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी सन्मान रॅली काढली. शहरातील विविध मार्गांवरून ही रॅली काढत डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर नागरिकांनी 22 प्रतिज्ञा घेतल्या. जळगावात चोपड्यातील प्रयोगशील शेतकरी मिलिंद निकम यांनी केळीच्या बागेत टरबुजाची लागवड केली आणि त्यांना सध्या प्रत्येक नगामागे 19 रुपये इतका भाव मिळतोय. चंद्रपुरातील ऑटोरिक्षा संयुक्त महासंघाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय. रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी वेलफेअर बोर्ड स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. ऑटोरिक्षा संघटनेच्या संयुक्त महासंघानं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिलंय. सरकारनं रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावं अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. अवघ्या 24 तासात डांबरीकरण केलेला रस्ता उघडल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आलाय. आता महापालिका या ठेकेदारावर काय कारवाई करते हे पाहावं लागणार आहे. वाशिममध्ये आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे 3 वर्षांपूर्वी तयार झालेली मुसळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धूळखात पडू नये, त्यामुळे रुग्णांची फरफट होते. मालेगावात असलेल्या 9 पैकी बहुतांश पोलीस स्थानकाची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत असून पोलिसांची संख्याही कमी झाल्याचं समोर आलंय. वाशिमच्या काटेपूर्णा नदीवरचा पूल अतिशय वाहतुकीसाठी धोकादायक बनला आणि संपूर्ण पुलाचीच नव्यानं बांधणी गरजेची असताना केवळ खड्डे बुजवले जात आहेत. गोंदियात जिल्हा परिषद शाळेच्या 200 इमारती जीर्ण झाल्या असून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला. एखाद्या दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग येणार का असा सवाल पालकांकडून करण्यात येतोय. सोलापुरातल्या कुंभेज फाटा मार्गावरील मांजरगाव ते उमरड मार्गाची दुरवस्था झाली आहे. 2 वर्षांपासून या मार्गाचं काम अर्धवट अवस्थेमध्ये. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करूनही 3रं अपत्य झाल्याची घटना गोंदियात घडली आहे. डॉक्टरांच्या चुकीनं हे घडल्याचा आरोप करत संबंधित व्यक्तीनं जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील नांदगाव एकोंडी मार्गावरती पाईपलाईन फुटून 1,00,000 लिटर पाण्याची नासाडी होते. रस्त्याच्या दिशेनं पाण्याचे फवारे येत असल्यामुळे वाहनधारकांना सुद्धा त्रास होतोय. राज्य सरकारच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी योजना राबवण्यात येते. वर्धा जिल्हा सहकारी बँकेकडून आतापर्यंत 13,806 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. सरकारकडून दुर्लक्षित असलेल्या झाडे समाजाच्या विविध मागण्या घेऊन गडचिरोलीमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामुळे शहरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सांगलीत पेठ रस्ता परिसरात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रस्त्यावरील खड्ड्यात ऊसाची लागवड करत निषेध केला. सोलापुरात अनेक कामं निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करत भाजपकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मनपाकडून विविध कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. धुळ्यातील 5 प्रमुख नाल्यांचं रुंदीकरण आणि संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. यासाठी अतिक्रमण करणाऱ्या रहिवाशांना नोटीस बजावण्यात आली. पालघर जिल्हा मुख्यालयातील कचरा मुख्य रस्त्यावरती टाकला जात असल्यामुळे परिसरात कचऱ्याचे ढिगारे तयार झालेत आणि त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांचा नागरिकांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागतोय. धुळे शहरातील 40 गाव रोड पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या चोराच्या मुसक्या आवळल्यात. कल्पतरू सोसायटीमधील घरातून चोरट्याने रोकड लांबवली होती. सातारातल्या मांढरदेवी इथल्या काळुबाई मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न झाल्याचं उघड झालंय. तोंडावरती काळा कपडा लावून चोरी करणारा व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.
बुलडाण्यातील एकफळ गावात म्हशीने सोयाबीन खाल्ल्याच्या कारणावरून भावाभावांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। धारदार शस्त्राच्या हल्ल्यात 3 ते 4 जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे। खोपोलीत 34 सट्टेबाजांवरती पोलिसांनी कारवाई केली आणि यात 76 फायटर कोंबड्यांचा 71 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। मंडळातील शिरसाळा गोशाळेतून जनावरांची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्यांना 8 जणांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। बीडमध्ये भारत फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी 3 लाखांचा अपहार केला। कर्जाच्या हप्त्याची रक्कम जमा केल्यानंतर आरोपी विश्वजीत नेमले पैसे घेऊन फरार झालाय। उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात 2 महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालघरच्या कासा पोलीस ठाण्यात महिला कार चालक अनहिता पंडोल हिच्यावर गुन्हा दाखल झालाय। बीडच्या जुन्या मोंढ्यात एकाच रात्री 3 दुकानाकडून 1 लाख रुपयांची चोरी झाली। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरी कैद झाली असून परिसरात भीतीचं वातावरण आहे। उस्मानाबादच्या रत्नापुरात खवा उत्पादक व्यापाऱ्याच्या घरी दरोडा टाकण्यात आला। व्यापारी अविनाश जाधव यांच्या कुटुंबाला मारहाण करत 5,83,000 मुद्देमाल लुटण्यात आला। मालवाहू ट्रक चालकाला बेदम मारहाण करत लुटल्याची घटना बीडच्या पाडळशिंगेमध्ये घडली। अज्ञात चोरट्यांनी चाकूच्या धाकावर रोख रकमेसह 50 ते 60 लिटर डिझेल सुद्धा चोरून नेले। थंडगार हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वर मध्ये ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना गंडा घातल्याचा प्रकार वाढू लागलेत। बोगस वेबसाइटवर बुकिंग करून घेतलं जातं आणि त्यांच्याकडून पैसे देखील उकळले जात आहेत। बीडच्या अंबाजोगाई शहरात अवैध कत्तलखान्यावरती छापा मारून 66 गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केली आहे। 12,20,000 मुद्देमाल जप्त करत 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय। मालेगाव शहर परिसरात धुमाकूळ घालत घरफोडी आणि बाईक चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्यावळल्यात। त्यांच्याकडून रोख रक्कम दागिने मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गोंदिया शहरात अल्पवयीन मुलीवर 31 वर्ष तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली। घरी सोडतो असं सांगून दुचाकीवरून तरुणीला आरोपी घरी घेऊन गेला आणि तिच्यावरती अत्याचार केले। नवी मुंबई पालिका आता घाण पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी उद्योगांना विकणार आहे असं करणारी नवी मुंबई पालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरेल। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत बोटीला आग लागली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवरती नियंत्रण मिळवलंय। ज्येष्ठ दिग्दर्शक अभिनेते पटकथाकार सतीश आळेकर यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी त्यांनी लवकरात लवकर नाट्य संमेलन आयोजित करावं अशी इच्छा व्यक्त केली। गुहागरमध्ये वाघ बारसच्या दिवशी गावातील वस्तीपासून जंगलामध्ये वाघाच्या प्रतिकृतीची पूजा करण्यात येते। प्रतिकृतीची विधिवत पूजा करत नैवेद्य अर्पण करण्यात आला। गुहागरमध्ये वाघ बारस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी प्राण्यांच्या सुरक्षेसाठी ही पूजा करण्यात आली। रत्नागिरीच्या दापोलीत समुद्र किनाऱ्यावरची पर्यटकांची गर्दी आता ओसरायला लागली आहे। दिवाळीची सुट्टी संपत आल्यानं पर्यटक सुद्धा परतू लागलेत। हिंगोलीच्या कळमनुरी इथं वसुंधरा फाउंडेशन आणि लोकसहभागातून 3 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यात 165 संघ सहभागी झाले आहेत। धुळ्यात 49व्या राज्यस्तरीय ज्युनियर तसंच कॅडेट जुडो स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आणि 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यातील तब्बल 530 खेळाडूंनी सहभाग घेतलाय। संविधानाचा प्रचार व्हावा यासाठी जळगावातील मुकेश कुरील हा तरुण संविधान साक्षरता अभियान राबवतोय। यासाठी त्यानं जळगाव ते दिल्ली सायकल वारी काढली आहे। अकोल्यातल्या पळशीवर एका घराच्या अंगणात लहान मुलं खेळत असताना नाग आढळला। घटनेची माहिती मिळताच महिला सर्प मैत्रीण प्रतिभा ठाकरे यांनी नागाला पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडलं। तळकोकणात धूमधडाक्यात तुळशी विवाह पार पडला। थाटामाटात शास्त्रोक्त पद्धतीनं ब्राह्मणाच्या साक्षीनं मंगलाष्टकं म्हणत तुळशीचा विवाह लावला गेला। गुहागरमध्ये तुलसी विवाह संपन्न झाला। तुळशीला साडी नेसवून दागिने घालून सजवण्यात आले आणि तुळशी विवाहासाठी अनेकांनी गर्दी केली होती। मावळमधील किवळे गावात तुळशीचं लग्न उत्साहात पार पडलं। विवाहानिमित्त तुळशीला सजवण्यात आलं होतं। भारत पाकिस्तान सीमेवरील शीख समुदायाचं श्रद्धास्थान असलेल्या कर्तारपूर साहेब गुरुद्वाराची प्रतिकृती उल्हासनगरमध्ये साकारण्यात आली आहे। गुरु नानक जयंतीच्या निमित्तानं ही भव्य प्रतिकृती थायरा सिंग दरबारच्या पटांगणामध्ये साकारण्यात आली आहे। देहूरच्या ऑर्डन्स फॅक्टरीत शिवकालीन मर्दानी खेळाचे साहसी प्रयोग करण्यात आले। शिवरायांचे मावळे कशा प्रकारे गड किल्ले सर करायचे आणि लढाई कशी करायचे हे यावेळी दाखवण्यात आलं। दापोली तालुक्यातील पाळंदे इथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार पाहायला मिळाला। विठ्ठल रुक्मिणी देऊळ परिसराच्या आवारामध्ये स्पर्धा भरवली गेली आणि यात खेळाडू मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। मात्र सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर सुद्धा मला फॉलो करा।